नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणाल तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गव्हाची खीर. कुठलंही शुभ कार्य असो, सणासुदीला आपण गव्हाची खीर बनवतो, नागपंचमीला पण गव्हाची खीर बनवतो. तर गव्हाची खीर ही खपली गहू किंवा जोड गहू यापासून बनवतात, पण मी आज तुम्हाला साध्या गव्हाची खीर बनवून दाखवणार आहे. तर हा गहू जो आहे तो साधा गहू आहे आणि तो मी साधारणपणे 7 ते 8 तास पाण्यात भिजवून घेतलेला आहे. पाण्यात भिजवल्यानंतर आता आपण कुकरला याच्या साधारणपणे 9 ते 10 शिट्ट्या. हे बघा मैत्रिणींनो, आपण मी 9 ते 10 साधारण शिट्टे इथे मध्यमाचेवर करून घेतले आहेत या गव्हाच्या, आणि मग तो शिजवून असा दिसतो. हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. त्यानंतर आता आपण हे काय करणार आहोत, मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, मी मिक्सरमध्ये हे गहू फिरवून घेतले, साधारण अशा पद्धतीचे दिसतात. मी इथे एका भांड्यामध्ये तूप टाकलेलं आहे, तूप गरम करायला ठेवलेलं आहे, आणि त्याच्यात मी आता ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जेवढ्याशे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही वापरा, पण मी इथे बदाम टाकते आहे. तेलामध्ये आपलं तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत. बदाम झाले, छान असे तूप टाक, त्यात मनुके टाकणार आहोत. मनुके शेवटी टाकायचे कारण ते लगेच फ्राय होतात. बघा मनुके पण छान फुलले आहेत. आता आपण यात आपण जो गहू आहे बारीक केलेला भिजवलेला, भिजवून जो कुकरला शिट्ट्या देऊन शिजवलेला गहू होता तो आपण त्यात टाकून छान फ्राय करणार आहोत. आता आपण यामध्ये दूध टाकणार आहोत. मी यामध्ये दूध टाकलेलं आहे, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही दूध टाका. पण गहू कसं असतं, जसे जसे ते गव्हाची शीर शिजत जाते तशी तशी ती दुधाला ॲब्झॉर्ब करत जाते आणि मग ती घट्ट घट्ट होत जाते. त्या अंदाजानुसार तुम्ही दूध टाका. आता आपण हे छान शिजवून घेणार आहोत, उकळवून घेणार आहोत. आता ही खीर छान उकळली आहे. आता आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ टाकताना काय करायचंय मैत्रिणींनो, गॅस बंद करायचा आणि मग गूळ टाकायचा, नाहीतर मग ती खीर फुटते, ते दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे गूळ टाकताना नेहमी गॅस बंद करा. या ठिकाणी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे. एक वाटी गहू असेल तर एक वाटी गूळ पुरेसा आहे. या ठिकाणी मी एक वाटी गूळ खिरीमध्ये टाकणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, गूळ टाकल्यानंतर खिरीला किती सुंदर रंग आलेला आहे. आता मी यामध्ये खोबऱ्याचा किस टाकणार आहे, किसलेलं खोबरं. तुम्ही मी सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही ओलं नारळ किसून ते पण वापरू शकता, खूप छान लागतं. आणि फायनली इलायची पावडर, वेलची पावडर.
मी या ठिकाणी साली सकटच वेलची टाकली आहे. काही काही साली सकट वेलची टाकली तर तिचा खूप छान वास येतो. आणि ज्यांना नसेल आवडत तर त्यांनी वेलचीचे दाणे काढून ती सोलून तीही बारीक करून टाकू शकता. मी साली सकट वापरलेली आहे, मिक्सरला फिरवून घेतली आहे. साखर आणि वेलची मिक्सरला थोडी बारीक करून घेतली आहे म्हणजे त्याची छान पावडर होते. आणि आता आपली खीर तयार आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपली गव्हाची खीर तयार आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.